अशा वेळेला आज होणारी कारवाई ही पीएफआयनं गैर ठरवली आहे. पीएफआयनं गैर ठरवली त्याला काही इम्पॉर्टन्स देण्यात एवढा अर्थ नाही. कुठल्याही बाबतीत भारतात असो की जगात असो, टेररिस्ट फंडिंग हा अतिशय प्रबल गुन्हेगारी मुद्दा समजला जातो. त्याच्याकडे कसल्याही प्रकारचं दुर्लक्ष करता कामा नाही. आणि हे जे ऑपरेशन आहे हे जरी 2014 पासून आत असले त्याच्या आधीपासूनही त्यांच्यावर वॉच असणं साहजिक आहे. बेसिकली आज ज्याप्रमाणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर मीटिंग झाली त्याच्यामध्ये अजित डोवल जे स्वतः नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर प्रमुख आहेत, त्यानंतर एनआयएचे प्रमुख आणि आयबीचे डायरेक्टर या तिघांची मीटिंग झाली अशी न्यूज याच्यामध्ये आहे मीडियावर. तर त्यावरून असं दिसतं की हे इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन आहे आणि अनेक वर्ष अशी इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन होत असतात. जेव्हा ऑपरेशनल इंटेलिजन्स यांच्याकडे येतो, साधी माहिती ही जेव्हा पडताळीत केल्या जाते आणि पडताळीत माहिती नंतर हे निश्चित होतं की खरोखरच या संघटनेचा संबंध हा दहशतवादाशी, दहशतवादाच्या फंडिंगशी, दहशतवादाचे काही धागेदोरे मिळाले त्याच्याशी, मला वाटतं हे नेटवर्क संपूर्ण भारतभर असण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीनं आज अरेस्ट झालेले आहे आणि नंबर असा दिसतोय केरळमधून 22, महाराष्ट्रातून त्याच्या खालोखाल कर्नाटक या ठिकाणी 20-20 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. आंध्र प्रदेश 5, आसाम 9, दिल्लीतले 3, मध्य प्रदेश, पांडिचेरी, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही जर सगळी राज्य बघितली तर या राज्यामधून एक असं दिसतं की वाईड स्प्रेड ऑल ओव्हर इंडिया पॅन इंडिया नेटवर्क यांचं असण्यासारखं आहे. आता पीएफ हे जे पीएफआयला जो स्टँड घ्यायचा आहे, पीएफआय म्हणेल की हे कटकारस्थान आहे किंवा आमच्यावर काही हे केलेलं आहे, तपासामध्ये तशा गोष्टी येतील. पीएफआयला एवढं बळ मिळालं कोणाकडून? लगेच हा प्रश्न आपण राजकीय परिपेक्षात नेण्याऐवजी एक बघूया की अशा यंत्रणांच्या विरुद्ध जेव्हा माहिती मिळवायची असते ती एक प्रोसेस असते लांब. आता तुम्ही अर्बन नक्षलाइटचा बघा तर 15 वर्षापूर्वीचे इन्सिडेंट. आता जसं वीरेंद्रने सांगताना 2010 2012 इन्सिडेंट सांगितले तर ही जी जुळवणी असते माहितीची प्रसाद एक क्लिष्ट गुंतागुंतीचं काम असतं. मी आज सर्व माझ्या पोलीस बांधवांचं आणि विशेष करून गुप्तचर यंत्रणांचं कौतुक करेल की हे सगळं जुळवून आणल्यानंतर हा सांधा जेव्हा होतो तेव्हा मी एक शब्द ओपनिंग याच्यामध्ये बोललो की ऑपरेशनल इंटेलिजन्स, म्हणजे ज्या इंटेलिजन्सवर आपल्याला एक ऑपरेशन करता येऊ शकतं, अभियान राबवता येऊ शकतं आणि तेव्हाच अशी अभियानं राबवली जातात. याला निश्चितपणे वेळ लागतो. पण हाही तुझा मुद्दा आता आपण परत घेऊया की राजकीय याच्यामध्ये असं काही असू शकतं का? तर शक्यता नाकारता येत नाही. ढोल हे दोन्ही बाजूने वाजवलं जाऊ शकतं. माझं असं म्हणणं आहे की जर खरोखर राजकीय पाठबळामुळे जर अशा यंत्रणा फोफावत असतील तर हा अतिशय भयान गंभीर असा संकेत आहे. आणि तपास यंत्रणांवरती मी पोलीस अधिकारी असल्यामुळे माझा विश्वास आहे त्यांची राजकीय पाळ मूळ सुद्धा खणून काढतील. आणि अर्बन नक्षलाइटच्या केसमध्ये जे झालं तेवढं मात्र होऊ नये किंवा होणार नाही किंवा कोर्टासमोर असे काही वाभाडे निघणार नाही की प्लांटिंग ऑफ इव्हिडन्स वगैरे असला काही प्रकार होऊ नये अशी फक्त इच्छा व्यक्त करतो. आणि राज्यातले जे धागे दोरे आहेत ते अगदी मुळापर्यंत तो पॉलिटिकल असू द्या, किती मोठा लीडर असू द्या. आता जर सांगितलं की 77 लाख फी वॉज पेड टू ऍडव्होकेट, ऑर्डिनरी गोष्ट नाहीये, ऑर्डिनरी गोष्ट नाहीये. जिथे तुम्हाला 60-50 हजाराचे हे होतात केसेस असतात तिथे एवढी फी देणारी यंत्रणा कोण आहे? निश्चितच सगळं संशयात येत आहे. पण याची जुळवणी इट्स अ टाइम टेकिंग एक्झरसाइज. ठीक आहे, माझ्या दृष्टीनं हे स्टेटमेंट अजिबात लक्षात घेण्यासारखं नाहीये. सिस्टीम उनके सिस्टीम ही कोणाच्याही बापाची कधी नसते. सिस्टीम ही भारतीय संविधानाप्रमाणे आखलेली सिस्टीम आहे आणि सिस्टीमनी जर बरोबर काम केलं नाही तर काय होऊ शकते हे सिस्टीम मध्ये काम करणारे लोक चांगलं ओळखू नयेत. त्याच्यामुळे सिस्टीम हमारी है हे आरोळी ठोकायला किंवा अवडंबर माजून बोलायला ठीक आहे, जुमलेबाजीसाठी एवढं हे चालू शकतं. पण काय आहे सिस्टीम ते आज कळलं. ज्या प्रमाणात अरेस्ट झालेले आहेत, ज्या पद्धतीची पाळीमुळं शोधून निघालेली आहे आणि हे जे यांचे घेटो टाईप जॉईंट्स तयार झालेले आहे, हे जॉईंट्स ऑल ओव्हर इंडिया एवढ्या राज्यांमध्ये ही कारवाई एका वेळी होते.
म्हणजे कनेक्टिव्हिटी नेटवर्किंगचा कॅनव्हास जर तुम्ही विचारात घेतला तर हा इतका वास्ट आहे आणि एवढ्या वास्ट याच्यामधून जे इव्हिडन्सेस यांच्या समोर येतील कोर्टामध्ये हे इव्हिडन्सेस केल्यानंतर मला वाटत नाही न्यायिक व्यवस्थेला सुद्धा या ठिकाणी विचार करावा लागेल त्यांना जमानत देताना. आणि काय अर्बन नक्षलच्या बाबतीत जे घडलं त्याही पेक्षा मोठं नेटवर्किंग हे आज भारतीय यंत्रणांनी उद्ध्वस्त केलंय असं मी म्हणेल. परंतु याला एक लॉजिकल एंड आणि एक न्यायिक जस्टिसफुल म्हणजे खरा न्याय जर या देशातल्या जनतेला मिळायचा असेल तर खरे जे गुन्हेगार आहे मग ते सिस्टीम मधले असो प्रशासनातले असो शासनातले असो राजकारणातले असो मोठे कॉर्पोरेट टायकून्स असो कारण याच्यामध्ये कॉर्पोरेटचा सुद्धा सहभाग आपण जनरली कोणी उल्लेख करत नाही पण तोही उल्लेख या ठिकाणी येतो कारण एवढं मोठं फंडिंग रूट करायचं हे ऑर्डिनरी याचं काम नसतं. कुठेतरी कंपन्या कुठल्या तरी ऑफिसेस याच्यामध्ये अनेक प्रकारे वापरले जातात. जो कोणी याच्यात वापरला गेलाय तो सुटू नये एवढीच परांजळ इच्छा माझी. बिलकुल.